नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा प्रश्न आहे एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी डॅश उष्णता लागते डॅश हिट इज नेसेसरी टू रेज वन किलोग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम फोर्टीन पॉईंट फाय डिग्री सेल्सिअस टू फिफ्टीन पॉईंट फाय डिग्री सेल्सिअस आणि इथे त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर सर्वात अगोदर दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊयात पाण्याचं वस्तुमान दिले आहे एक किलोग्रॅम तर वस्तुमान हे नेहमी ही एम ह्या अक्षराने दाखवलं जातं दा पाण्याचं वस्तुमान दिलं आहे एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम त्यानंतर आपल्याला त्यांनी तापमान वाढवायला सांगितलं आहे म्हणजेच तापमानातील बदल आपल्याला काढावा लागेल तर तापमानातील बदल म्हणजेच शेवटचं तापमान वजा सुरुवातीचं तापमान तर तापमानातील बदल हा नेहमी डेल्टा टी या अक्षराने दाखवला जातो शेवटचं तापमान आहे पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस आणि सुरुवातीचं तापमान आहे चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस आता ही जर वजाबाकी केली तर आपलं उत्तर येतं एक डिग्री सेल्सिअस ह्यानंतर आपल्याला पाण्याची विशिष्ट उष्माधारकता लक्षात असायला हवी तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता ही नेहमी सी या अक्षराने दाखवली जाते आणि ही आहे एक कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आता एक कॅलरी म्हणजेच चार पॉईंट अठरा जुल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आता आपण पाण्याला द्यावी लागणारी उष्णता काढूयात म्हणून इथे लिहून घ्या पाण्याला द्यावी लागणारी उष्णता बरोबर वस्तुमान म्हणजेच एम गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे सी गुणिले डेल्टा टी म्हणजेच तापमानातील बदल आता ह्यांच्या ज्या आपण किंमती मिळवलेल्या आहेत त्या किमती ह्या समीकरणामध्ये भरूयात तर एमची किंमत आहे एक हजार ग्रॅम गुणले सीची किंमत आहे चार पॉईंट अठरा जून गुणले डेल्टा टीची किंमत आहे एक आता हा जर गुणाकार केला आपण तर गुणाकार येतो चार हजार एकशे ऐंशी जुल तर हे जे आपल्याला उत्तर मिळालं हे उत्तर ऑप्शन ए सोबत मॅच होते म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू